पका अपनी पब्लिक। अभी हम जाने वाले हैं भाई तेरे। सो हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तर आता आम्ही आलेलो आहोत गावी आलो, तर गावी लग्नासाठी आलेलो आणि लग्न वगैरे आता झालेले आहेत सर्व आणि आता सुट्ट्यांवर आहोत। तर आता आम्ही चाललो फिरायला, तर कुठे जातोय फिरायला हे तुम्हाला समजेल। सर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जसा पहिला सपोर्ट करत होता तसाच सपोर्ट करत राहा। तर आता आम्ही आहोत रोहल्याला। तर आधी आम्ही अजून 5 गाड्या आहेत स्कूटी जात आहेत सर्व, तर ते सर्व गेलेत पुढे आणि मी एकटा सेटअप करायसाठी राहिलेलो मागे। अर्ध्यातूनच ब्लॉग चालू केला, त्यांना भेटतो आधी, ते खूप पुढे गेलेत आणि तुम्हाला दाखवतो मग ते भेटल्यावर। आणि आम्ही कुठे जाणार आहोत खूप मजा येणार आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा। तर रस्ता बघू शकता जरा खराब आहे, काम चालू आहे त्या रस्त्याचं, पण जी गावची मजा आहे ती वेगळीच आहे। तो बघा माकड बघा माकड बघा भाई, झाडा बांधे हे बघा कसं बसले आहेत भाई। गावच्या साईडला सगळीकडे असे माकड वगैरे फिरत राहतात। तू बघा विहीर धुवायला कपडे धुवायला आलेत माणसं। ही आहे गावची मजा, म्हणजे एक नंबर भाई, फुल पद्धतशीर वेगळीच मजा असते। तर आता भेटलेत सर्व, पुढे थांबलेले आपल्याला मित्र आपले। आता एक मित्र पाणी आणायला गेले आणि आजचं स्पॉन्सर आहेत दिनकर भाई, कारण की भाई लेट आलेत ते, तर आज ते स्पॉन्सर करणार आहेत। आमचे टीम राईड आहे संघाचे कॅप्टन योगी शिकवर आहेत, कारण की भाई आज ते बगब्यांवर आहेत। हेल्मेट काढून भाई दाखव भाई बघू शकता, खूप स्पॉन्सर आहेत। तर 4 एंटर्स आहेत आणि एक बगमॅन आहे याची योगेश भाई। तर पुन्हा एकदा राईडला स्टार्ट केलेलं आहे आणि भाई आता बघू शकता दिनकर भाई पुढं आहे आता आणि योगेश भाई मागं आहे, अजून दोघं मागं आहेत। तर जरा चांगला रस्ता लागला आहे, गावातून मस्त चाललोय। तेव्हा गावाला अशा टमटम असतात, त्याच्यातून पण प्रवास करायला जाम मजा येतं, फुल फील येतं भाई। पहिला तर याच्यानेच जायचं जेव्हा आपल्याकडे गाडी नव्हती, आणि आम्ही एकदा लास्ट टाइम पण गेलेलो, पण तेव्हा बारक्या होतो, 7-8-9 होतो, तेव्हा आम्ही गाडी करून गेलेलो इको। सर्व बारीक मुलं जे आता आहेत तेच, फक्त अजून दोघं तिघं मिसिंग आहेत, पण तेव्हा पण खूप मजा आलेली आणि आता परत आता सर्वांकडे गाड्या आहेत, तर परत गाड्यांवर चाललो आहे। हा व्ह्यू बघा फक्त, हा व्ह्यू आहे एक नंबर भाई, फुल इज्जत। आणि हा ब्रिज बघा, क्लास एक नंबर। या ब्रिजवर थोडा थांबूया, इथं पुढं थांबतोय। व्ह्यू बघा फक्त व्ह्यू, तुम्ही व्ह्यू बघा गाइज, यो बोलतात भाई व्ह्यूला कडक भाई कडक। तर बघा काय भारी रोड आहे आणि समोर असा गाव वरती, काय भारी वाटतं बघा सगळे आपले पंटर आणावून भेटायचो। हा रस्ता पण एक नंबर कडक आहे, योगेश भाई बघण्यात आला रायडर मुरुड 24 किलोमीटर, आणि आता आपण चाललेलो आहोत मुरुडला। तर आता इथून रस्ता एकदम चांगला आहे, तर इथून आपण मस्तपैकी एकदम पद्धतशीर जाणार आहोत। रोड बघा, समोर डोंगर, एक साईडला समुद्र, एक साईडला सुंदर असा रोड आणि एकदम झकास
હવે ફૂલ મજા પાવર અને સોબત મિત્ર પણ म्हणजे विचार करा किती मजा येत असेल मित्रांसोबत फिरायला एक वेगळीच मजा असते. हे आहे कोकण, नारळाची झाड, एक साईडला समुद्र, काऊला घर आणि आता आपण आलेलो आहोत हालगावला. रायडर्स समोर व्ह्यू बघू शकता, एक नंबर भाई व्ह्यू बघा. फक्त व्ह्यू बघूनच सर्व व्ह्यूच आहेत, फक्त व्ह्यू एकदम ऑसम व्ह्यू सर्व. हा रस्ता बघा कसा डोंगरातून खोदलेला आहे. आता एक भारी वाटतो बघा, कसला बघायला किती भारी वाटतो. एक डोंगर असा मध्येच खोदलेला आहे. मुरुड जंजिरा, जंजिरा किल्ला आणि हा आहे जंजिरा किल्ला. पाण्यात पाण्यात असलेला हा पूर्ण व्ह्यू त्याचा. ही जागा बघा, दोन्ही साईडला बंदर आहे आणि मध्येच असा रस्ता ब्रिज आहे फुल. तर आपण डायरेक्ट बीचवर चाललोय. पूर्ण कोळीवाडाचा माहोलच वेगळा असता, तोच माहोल आपल्याला इथं दिसतोय. हे बघा, इथं मार्केट आहे सर्व, सुका सुका मासा सगळे बघा, पापलेट बिपलेट कोलब्या आणि इथं सर्व मार्केटच आहे. सुका बोंबील वगैरे सर्व, सुकी मच्छी ओली मच्छी सर्व आहे इथं. काय भारी आहे, दोन्ही साईडला नारळाची झाडं आणि हा व्ह्यू एकदम क्लास. आणि आपले गँग सगळी आपली पब्लिक आहे. इथून काहीतरी 15 किलोमीटर असेल काशीद बीच अलिबाग वगैरे. तर आता आम्ही इथं थांबणार आहोत, मजा फुल करणार आहोत. हे बघा राईड बाईक्स वगैरे आहेत इथं. तर आता आम्ही पोचलो इथं आणि आता नाश्ता करायचं थांबलोय. नाश्ता करतोय आणि एवढी जण आहोत आम्ही, 5 गाड्या आणि 10 जण. आणि समोरच बीच आहे, बीचच्या समोरच थांबलोय खायला. बघा आपली पब्लिक. आता नाश्ता आलेला आहे भाई, सगळ्यांनी मिसळ पाव मागवलंय. बघू शकता सगळी आपली पोरा, मिसळ पाव एक नंबर आहे. आता बघू टेस्ट करून. आणि मिसळ पाव नंतर एक धिंगाणा होणार आहे. तो धिंगाणा दाखव आपण, बघू शकताय. बघा नुसता नारळ पाणी प्यायचं आहे. हा का आणि तर आता सगळे भुकावलेत आणि फुल व्ह्यू सकट
सकट आम्ही आता बघा भाई प्लेट्या पूर्ण सगळ्या साफ झालेत. पोरा जाम भुकावलेली होती आणि घेतने तर पाच सहा भाई झाले. आता बीच वर जायची तयारी आहे. समोरच बीच आहे आणि आम्ही इथं गाड्या वगैरे लावलेत मस्त पैकी. तर आता इथं कपडे वगैरे चेंज करते दिनकर भाई आणि हे बघा इथं सगळं खायला यांची भांडणं चाललेत भाई. बॉल बी लागले फुल मस्त आहे की काही कपडा बिपडे चेंज करून बघा फुल तयारी. काय सुजल भाई, सुजल भाईची बॉडी बघा, बॉडीला फुल इज्जत द्या 100%. हो गाईज आता आम्ही आलो बीच वर पवायला तर आपली रे राईड वगैरे चालू आहे फुल एकदम पद्धतशीर. चाललोय आता आम्ही आंघोळ करायला. इथं बघू शकता सगळी कपडे बिपडे घेऊन आणि खूप पाय वगैरे भासतात भाई बेकार वाले. आंघोळ वगैरे करतायत तर आता आम्ही जेवायला बसलो इथं मस्त बीच वर जरा आहे बघा दमलेत सर्व पाहून आणि जेवायला आलोय. आणि हा बीच आहे त्या साईडला तो दिसत नाही आता नीट. तर आता जेवून भेटूया. तर आता आम्ही फ्युलअप केला आहे आणि आता आम्ही निघालो आहे इथून. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय, सी यू, टाटा गाईज.